एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले सगळे बंडखोर आमदार यांनी पक्षांतर बंदी विरोधी कायदा आणि दहाव्या परिशिष्टातील अनेक तरतुदी यांच्यासमोर एक आव्हान उभं केलेलं आहे. एकनाथ शिंदे किंवा बंडखोर आमदार हे जरी सध्याचे चेहरे असले तरी अनेकदा राजकारणात आपण पाहतो की अनेकजणं वेगवेगळ्या पक्षातून बंडखोरी करत असतात आणि तो मोठा इतिहास आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे किंवा बंडखोर आमदारांविरुद्ध काही न बोलता महत्त्वाचा विषय आहे की संविधानिकता आणि कायदेशीरता टिकली पाहिजे. या संदर्भात आपण पाहतो की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं काहीतरी म्हणणं ते सुप्रीम कोर्टात मांडत आहेत. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं काहीतरी मत आहे ते त्यांचं म्हणणं मांडत आहेत. गव्हर्नरची काही बाजू आहे तर त्यांचंसुद्धा मत मांडण्याची संधी त्यांना सुप्रीम कोर्टात मिळते आहे. आणि त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाचंसुद्धा काहीतरी म्हणणं आहे ते सुद्धा ऐकून घेतलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मतदार ज्यांच्यामुळे हे सगळे लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि नागरिक म्हणून लोकांचं काहीतरी म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. या संदर्भात एकनाथ शिंदे आणि त्या सगळ्या संदर्भातल्या ज्या याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप याचिका नागरिकांतर्फे दाखल करण्यात आलेली आहे. त्यात आमचं असं म्हणणं आहे की डॉक्टर विश्वंभर चौधरी, रंजन बेलखोडे आणि सौरभ ठाकरे हे याचिकाकर्ते आहेत आणि त्यांच्यातर्फे मी असं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्यांना पक्षांतर करायचं असेल त्यांनी त्या पक्षाचा राजीनामा द्यावा आणि परत निवडणूक लढवावी. परंतु प्रत्येक वेळेस संविधानिक गुंतागुंतीचे प्रश्न तयार करणारं जे काही राजकारण झालेलं आहे, दबाव, पैशाचा अतिवापर आणि भीती याच्याखाली आमदार खासदारांची होणारी खरेदी विक्री हा एक मोठा लोकशाहीसमोरचा प्रश्न आहे. त्यामुळे एखाद्यानी जर अपात्रतेची नोटीस काही जणांना मिळाली असेल तर अपात्रतेची नोटीस असलेल्यांच्या संदर्भातला निर्णय कोणी घ्यायचा त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दखलंदाजी करणं हे आवश्यक आहे का. त्यानंतर अपात्रता कोणाची नक्की झाली असेल तर अपात्र असलेल्या लोकांनी बहुमताच्या चाचणीमध्ये सहभाग घ्यायचा का. ज्यांच्या संदर्भात अपात्रता नोटिसेस जारी झालेल्या आहेत त्यांच्यापैकी काही जणांनी विधानसभेच्या अध्यक्षांवर नोटीस ऑफ नॉन कॉन्फिडन्स आणायचा आणि एखाद्या निनावी पत्राद्वारे किंवा निनावी अनोळखी अशा ईमेलवरून आक्षेप घेतलेले कशा पद्धतीने आपण त्याची शहनिशा करायची आणि सगळीच प्रक्रिया थांबवून ठेवायची का, अशा संदर्भातले काही प्रश्न आम्ही या याचिकेतून उपस्थित करतो आहे की 10व्या परिशिष्टाचा आणि पक्षांतर बंदी कायद्याचा सरळ अर्थ आहे की पक्षांतर होऊ नये. पक्षांतर हे सोप्या पद्धतीने करण्यासाठी कायदा नाही तर पक्षांतर न होता स्थिर सरकार नागरिकांना मिळालं पाहिजे यासाठी कायदा आहे. तशाच पद्धतीने त्याचा अन्वयार्थ काढला गेला पाहिजे आणि म्हणून जो कोणी पक्षांतर करेल आणि अपात्र ठरेल तशा अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला येणारी लगेचची निवडणूक लढवू देऊ नये आणि पक्षांतरबंदी कायदा तसंच 10व्या परिशिष्टाबद्दल एक अत्यंत स्पष्ट अशा मार्गदर्शक सूचना स्टेप बाय स्टेप स्पष्टता असलेल्या या सुप्रीम कोर्टाने जारी कराव्या अशी मागणी करणारी हस्तक्षेप याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. 22 तारखेला इतर सगळ्या याचिकांसोबतच या याचिकेची सुद्धा सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जर सर्वोच्च न्यायालयाला वाटलं की आम्ही तुमचे सगळे मुद्दे लक्षात घेऊ, तुम्ही हस्तक्षेप याचिका करण्याची गरज नाही, तर कदाचित ती याचिका ते फेटाळूनसुद्धा लावू शकतात. सध्या ऑनलाईन पिटिशन असल्यामुळे आणि ऑनलाईन पद्धतीने युक्तिवाद करण्याची संधी सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे सामान्य नागरिकांतर्फे मतदारांतर्फे याचिका करणं शक्य झालेलं आहे. अन्यथा इतका खर्च करून सर्वोच्च न्यायालयात याचिका करणं हे मतदारांसाठी खूप कठीण आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि मतदारांचं म्हणणं ऐकून घेतलं जावं अशी आमची अपेक्षा आहे.